दिवाळी निमित्त स्पेशल दुमसेल इंडियन ब्यूटीक सटान रोड मालेगाव एक वेळा अवश्य भेट द्या। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। लासलगाव आगाराच्या लासलगाव ते तुळजापूर बस क्रमांक MH14 3641 ही बस आज सकाळी लासलगाव बस आगारामध्ये प्रवेश घेत असताना कंटेनर क्रमांक MH43Y7463 ने धक्का दिल्याने बस चालक हा SP निकम यांनी खाली उतरून पाहणी करत असताना घाबरलेल्या कंटेनर चालकाने गाडी तशीच पुढे काढत एसटी चालकास फरफटत नेले। यामुळे एसटी चालकाच्या देहाचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता। या दुर्दैवी अपघातात चालक SP निकम यांना ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा लागला आहे। यामुळे लासलगावकर सुन्न झाले आहेत। संतप्त बस चालक व वाहक तसेच लासलगाव बस आगारातील कर्मचारी संतप्त झाले आणि या घटनेमुळे काही काळ बस सेवा बंद पडली। नाशिक येथून बस चालक SP निकम हे लासलगाव येथे आले। सकाळी बस स्थानकावर चालक SP निकम यांनी लासलगाव बस आगाराचे व्यवस्थापक समर्थ शेळके व राजेंद्र दारके यांच्यासह चहा घेतला व बस आगारातून बस घेऊन रस्त्याने बस स्थानकामध्ये आत घेत असताना बसला कंटेनरने धक्का दिल्याने अपघात झाला। मात्र अपघातानंतर हा कंटेनर चालक भरधाव वेगाने बस स्थानक ते गुंजाळ पेट्रोल पंपासमोर एका स्कूटी गाडीला धडक देत हा कंटेनर थांबला। या अपघातात चालक निकम यांचा मृतदेह रस्त्यावर अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता। ही घटना समजताच लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले व चालक निकम यांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले व रस्ता पाण्याने धुवून घेतला। पगार व इतर मागण्यांसाठी ST बस चालक वाहकांचा संप सुरू होता। तो मिटून कालच बस सेवा सुरू झाली। मात्र आज बस कर्मचारी पुन्हा संप करण्याच्या मानसिकतेमध्ये होते, परंतु दिवाळीमुळे बस सेवा सुरू करा असे आवाहन एसटी कर्मचारी नेत्यांसह लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व बस आगाराचे प्रमुख समर्थ शेळके यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेत करण्यात आले। त्यानुसार आज सकाळी 6 वाजेपासून बसेस सुरू होत नाही तोच ही दुर्घटना घडली, त्यामुळे एसटी कर्मचारी संतप्त झाले असून त्या चालकाच्या अपघाती मृत्यूबद्दल जोरदार टीका केली जात आहे। नंतर लगेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ सहकाऱ्यांसमवेत दाखल झाले। त्यांनी संपाच्या मानसिकतेमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, मात्र कर्मचाऱ्यांची नाराजी कायम होती। या घटनेचे वृत्त समजताच राज्य परिवहन मंडळ नाशिक विभाग प्रभारी नियंत्रक मुकुंद कुवर, विभागीय अधिकारी कैलास पाटील, सुरक्षा अधिकारी अजित भारती व कामगार अधिकारी शेख हे लासलगावी दाखल झाले आहेत। दरम्यान लासलगावमध्ये या अपघाताचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दिनेश गोसावी, पिंपळगाव, बसवंत। महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।